मागच्या पाठात आपण क्रियापदे म्हणजे काय ते बघितलं या पाठात आपण क्रियापदांबद्दल आणखी माहिती घेऊया चौकटीत वाक्य लिहिली आहेत ती नीट वाचा दीपा रोज खेळते दीपा आत्ता खेळत आहे राजू रोज वाचतो राजू आत्ता वाचत आहे मिनी रोज दात घासते मिनी आत्ता दात घासत आहे दोन्ही प्रकारच्या वाक्यांमध्ये काय फरक आहे डावीकडच्या वाक्यांमध्ये रोज हा शब्द आहे आणि उजवीकडच्या वाक्यांमध्ये आत्ता हा शब्द आहे या वाक्यांमधील खेळते वाचतो घासते ही क्रियापदे तुम्हाला माहिती आहेत उजवीकडच्या वाक्यांमध्ये आहे हे क्रियापद आहे एखादे काम करत असताना आहे हे क्रियापद वापरतात उदाहरणार्थ वाचत आहे घासत आहे लिहीत आहे पळत आहे अशा प्रकारे बोलतात आणि लिहितात पुढील चित्र बघा आणि वाक्य वाचा सागर लंगडी खेळत आहे रजनी पळत आहे सुखदा चिकू खात आहे आलोक जेवत आहे या वाक्यांमध्ये आत्ता हा शब्द लिहिलेला नाही पण ही वाक्य सुद्धा बरोबर आहेत सागर रजनी सुखदा आलोक ही मुलं आत्ता काय करतायत ते वाक्यात सांगितलंय चौकटीत चित्र बघा आणि वाक्य वाचा कल्पना हसत आहे पूजा रडत आहे हसत आणि रडत हे नवीन शब्द तुम्हाला कळले ना आता चौकटीतील चित्रांमधील फरक पहा मुलगा पळत आहे मुलगी पळत आहे मुलगा चालत आहे मुलगी चालत आहे पळत आहे आणि चालत आहे यातील फरक तुमच्या लक्षात आला ना तुम्ही शाळेत पळत येता की चालत येता खालील वाक्य पूर्ण करा मी शाळेत रोज चालत किंवा पळत येते मी शाळेत रोज चालत किंवा पळत येतो आपण काय शिकलो एखादी गोष्ट किंवा क्रिया आपण रोज किंवा नेहमी करत असतो अशा वेळी करतो करते खेळतो खेळते वाचतो वाचते अशी क्रियापदे वापरतात एखादी गोष्ट किंवा क्रिया चालू असेल सुरू असेल तर करत आहे खेळत आहे वाचत आहे पळत आहे असं म्हणतात म्हणजेच आहे हे क्रियापद वापरतात आपल्याला काय सांगायचं आहे त्याप्रमाणे क्रियापदात बदल करावा वाचताना क्रियापदांकडे लक्ष द्यावे स्वाध्याय चौकटीत दाखवलेली चित्रे व वाक्ये यांच्या जोड्या लावा राधा पळत आहे कुणाल लिहित आहे विनय चालत आहे वीणा वाचत आहे खाली दिलेल्या प्रत्येक वाक्यामध्ये काय चूक आहे ओळखा आणि दुरुस्त करून लिहा तन्मय रोज शाळेत जात आहे सानिका आत्ता जेवते दीपक रोज दूध पीत आहे यश आत्ता लिहितो रमा आत्ता खेळते चौकटीतील बाळाचे चित्र बघा आणि दिलेल्या वाक्यांपैकी बरोबर वाक्य लिहा बाळ रडत आहे बाळ हसत आहे तुम्ही रोज काय काय करता ते लिहा आणि आपल्या आईबाबांना दाखवा